अखिल भारतीय मराठा महासंघानं राज्यात महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. सरकारनं मराठा समाजासाठी केलेल्या कामांमुळे हा पाठिंबा दिल्याचं यावेळेला त्यांच्या नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांची आत्ताच मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये मराठा महासंघाने महायुतीला पाठिंबा दिल्याचंही सांगितलं जात आहे. काय नेमकी तुम्ही आज अजित पवारांची भेट घेतलेली आहे, काय नेमकी चर्चा झाली भेटीमध्ये, काय तुमचं नेमकं? बारामती लोकसभा मतदारसंघातले सर्व मराठा महासंघाचे पदाधिकारी आणि आमची राज्य कार्यकारिणी आज आदरणीय दादांची भेट घेतलेली आहे आणि भेटीसंदर्भात सामाजिक विषयावर चर्चा झाली आणि 2-3 दिवसात आम्ही राज्याच्या सर्व पदाधिकारी बसून राज्यभरात काय करायचं तुम्ही निर्णय आम्ही घेणार आहोत. अजितदादा म्हणजे एक ज्याला म्हणतात की शब्द दिला की तो पूर्ती शब्दपूर्ती होणार त्यांनी दिलेले, तर अशा नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे मराठा समाजाने उभं राहावं अशी आमची सर्वांची एक इच्छा होती. त्यामुळे त्याप्रमाणे आम्ही त्या महायुतीच्या मागे उभे राहणार आहोत. यामध्ये महाराष्ट्राचाही विकास आहे कारण ही संपूर्ण जी टीम आहे ही महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं समाजाच्या दृष्टिकोनातनं अत्यंत योग्य असे निर्णय घेतात आणि ठोस निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी होती लगेच. आणि दादांचं नेतृत्व सर्वश्रुत आहे की त्यांनी एकदा घेतलं काम हाती की तडीस नेतात. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.